नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 4.2 टू सर विथ लव ही कादंबरी। तर ही कादंबरी ER ब्रेथवेट या लेखकाने लिहिलेली आहे। त्यांचा पीरियड आहे 1912 टू 2016, 1912 ते 2016 हा त्यांचा कार्यकाळ। गियाना येथे जन्मलेले ब्रिटिश अमेरिकन कादंबरीकार, लेखक, शिक्षक, राजनयिक, राजदूत अशी म्हणून त्यांची ओळख। ते त्यांच्या सामाजिक परिस्थितीवर व काळ्या लोकांविरुद्ध असलेल्या वांशिक भेदभाव यांच्यावर लिहिलेल्या कथामुळे ओळखले जातात। 1959 लिहिलेली लोकप्रिय त्यांची एक आत्मचरित्रात्मक म्हणजे ऑटोबायोग्राफिकल जी नॉवेल आहे ती आहे टू सर विथ लव या कादंबरीचे ते लेखक आहेत। त्यांनी त्यांच्या आफ्रिकेच्या प्रवासाबद्दल अ काइंड ऑफ होमकमिंग लिहिली, लंडनमधील वातावरणावर आधारित अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, वंशवादावरील लिखाण रिलक्टंट नेबर्स, ब्रेथवेटचे भरपूर लिखाण हे शिक्षित जो काळा मनुष्य आहे, त्यानंतर ब्लॅक सोशल वर्कर्स काळा सामाजिक कार्यकर्ता, एक शिक्षक आणि एक साधा माणूस जो या अमानवी परिस्थितीत सापडला आहे अशा माणसाच्या अडचणीवर आधारित आहे। टू सर विथ लव ही ऑटोबायोग्राफिकल नॉवेल आहे। या ठिकाणी निवेदक हा इंजिनियर आहे, पण त्याने त्याच्या गरजा भागवण्यासाठी लंडनच्या ईस्ट एंड स्कूलमधील शिक्षकाची नोकरी पत्करलेली आहे। त्या शाळेमध्ये त्रासदायक विद्यार्थी होते, त्यांच्या वर्तनामुळे, त्या त्रासामुळे इतर शाळांमधून या विद्यार्थ्यांना काढून टाकलेले होते। असे सर्व विद्यार्थी या शाळेत आलेले होते। सुरुवातीला निवेदकावर विद्यार्थी हसतात, त्यांना दम देतात, धमकावतात, पण नंतर शिक्षकाचा शांत स्वभाव आणि आपल्या विद्यार्थ्यांना यशस्वी होताना पाहण्याची शिक्षकाची इच्छा यामुळे त्यांना या शिक्षकाला आदर प्राप्त होतो। तर या कादंबरीमधील काही पात्रे ही खालीलप्रमाणे आहेत। त्यामधील मेजर कॅरेक्टर्स आहेत रिकी ब्रेथवेट नरेटर जो निवेदक आहे, गिलियन ब्लँचार्ड, मिसेस डेल इवॉन्स डेनॅम, पामेला डेअर, मिस्टर फ्लोरियन। मायनर कॅरेक्टर्समध्ये बॉब बेलमंट, जॅकलिन बेंडर, क्लिंटी, सेल्मा ड्र्यू, हॅकमॅन, मॉयरा जोसेफ, पामर, युफेमा फिलिप्स, जेन पर्सिल, लॅरेन सिल्स, जेस बेलमंट, बर्कले, जोसी डॉज, पॅट्रिक फर्नमॅन, टीच जॅक्सन, मोनिका पेज, बार्बरा पेग, पॉटर, सॅपियानो आणि थिओ वॅटसन ही काही कॅरेक्टर्स या नॉवेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर समरी ऑफ द नॉवेल पाहू आपण। या कादंबरीची जी समरी आहे, जो सारांश आहे, तो आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। टू सर विथ लव ही कादंबरी लेखकाच्या जीवनावर आधारित आहे। मेन कॅरेक्टर ER ब्रेथवेट हा ऑइल रिफायनरीमध्ये इंजिनियर म्हणून काम करतो। युद्धामध्ये त्याने रॉयल ब्रिटिश फोर्समध्ये सेवा केली होती। युद्धानंतर तो काळा असल्यामुळे त्याला रोजगार मिळाला नाही। शेवटचा प्रयत्न म्हणून तो एका शाळेत शिक्षक म्हणून अप्लाय करतो। त्याची निवड लंडनच्या ईस्ट एंडमधील ग्रीनस्लेड शाळेत वरच्या वर्गांना शिकवण्यासाठी झाली। कादंबरी वाचताना जेव्हा ही कथा घडली तो काळ फार महत्त्वाचा आहे। जरी ब्रेथवेट स्वतःला ब्रिटिश समजून रॉयल एअरफोर्समध्ये त्याने सेवा केली, तरी इंग्लिशमॅन त्याला आपले समजत नव्हते। त्यामुळे इंग्लिश आणि वसाहतवाद, त्याबरोबरच त्यांचे व्हाईट स्टुडंट्स याबद्दल त्यांच्या मनात कडूपणा निर्माण झाला। त्यांची शिक्षक पेशाची सुरुवातच अवघड
व शर्मनाक झाली। तो त्याच्या विद्यार्थ्यांना अनादर करणारे, मॅनर्स नसलेले आणि खोडकर समजतो, तर विद्यार्थी त्याला एक बाहेरून आलेला उद्धट, ज्या वातावरणात हे विद्यार्थी वाढले त्या वातावरणाशी अपरिचित असा व्यक्ती समजतात। अगदी पहिल्या दिवसापासून विद्यार्थी त्यांना हरास करायला सुरुवात करतात। त्याच्या लेक्चरमध्ये डेस्क वाजवणे, वाईट भाषेचा वापर आणि त्याला धमकावण्याचा, दम देण्याचा प्रयत्न करत होते। इवन एक मुलीसुद्धा त्या शिक्षकाला हरास करण्याचा एकही क्षण सोडत नव्हत्या। त्याची प्रतिक्रिया म्हणून तो त्यांच्या या पद्धती वागण्याबद्दल रागावतो। पण त्यांनी फक्त तो त्या विद्यार्थ्यांना बोलायचा, त्यांना शारीरिक शिक्षा कधी या शिक्षकाने दिली नाही। जेव्हा त्याच्या लक्षात येते की त्याच्या रागामुळे विद्यार्थ्याकडून त्याला कोणत्याही प्रकारचा आदर व सहकार्य मिळत नाही, तो आपली शिकवण्याची पद्धत व विद्यार्थी हाताळण्याचे डावपेच बदलतो आणि निर्णय घेतो की आपण विद्यार्थ्यासोबत असं वागायचं जणू काही ते मोठे आहेत किंवा आदरणीय आहेत। प्रत्येक मुलीला मिस व मुलांना सर म्हणायला ते सांगतात। पहिल्यांदा विद्यार्थ्यांना हे हास्यास्पद व अनावश्यक वाटते, पण काही दिवसानंतर त्यांना याची सवय होते, त्यामुळे त्यांचे एकमेकांशी असलेल्या वर्तनात व वृत्तीत बदल घडून येतो। त्यामुळे कटकट न करता विद्यार्थ्यांमध्ये बदल घडून आणण्यात ब्रेथवेट यशस्वी होतो। वर्गाची सांस्कृतिक एक्सपोजर वाढवण्यासाठी तो विद्यार्थ्यांना फील्ड ट्रिप्सवर घेऊन जातो, त्यांना म्युझियम आणि थिएटरच्या सहलीवर नेतो। सर्वांना याचं आश्चर्य होते, काही जणांनी तर हे कधीच अनुभवलेले नसते। या सहलीमध्ये जी व्हाईट, आपण जर याचा उल्लेख ब्रेथवेटचा उल्लेख ब्लॅक केला आहे, तशी एक व्हाईट फिमेल टीचर गिलियन ब्लँकार्ड या विद्यार्थ्यासोबत होत्या। येथून ब्लँकार्ड आणि ब्रेथवेट यांच्या मैत्रीला सुरुवात होते आणि विद्यार्थ्यांसोबत त्यांचे नाते याचीही टेस्ट होती। या कथेचा दुसरा पैलू जो या नरेटिववर परिणाम करतो तो आहे वसाहतवादाचा इतिहास। त्याचे वाईट परिणाम, ब्रेथवेटवर झालेला शारीरिक व मानसिक आघात ज्यामुळे त्यांचा ब्रिटिशाबद्दल राग व द्वेष वाढला, त्याला वारंवार वसाहतवादाचे परिणाम त्याबद्दल पूर्वग्रह जाणवत होते। जेव्हा ते दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये राज होते आणि त्यांना आलेले वाईट अनुभव यामुळे त्यांची विचार व कृती त्यानुसार आकार घेत होत्या, बदलत होत्या। ब्रेथवेटला आश्चर्य वाटले, त्याचबरोबर धक्का बसला की कोणत्या परिस्थितीत हे विद्यार्थी राहत होते, आणि त्याचबरोबर त्यांच्या शैक्षणिक वातावरणातून युद्धाचे शारीरिक आघातसुद्धा त्यांना या ठिकाणी जाणवत होते। आता आपण बघूयात या नॉवेलची थीम, विद्यार्थी शिक्षक संबंध, पूर्वग्रह आणि वंशवाद या कादंबरीच्या महत्त्वाच्या थीम्स आहेत। ER ब्रेथवेट यांना अवघड आणि कुप्रसिद्ध शाळेत शिक्षकाची नोकरी मिळेल। त्यांच्या लक्षात आलं की हे विद्यार्थी अशा वातावरणात राहत आहेत जे वातावरण त्यांना शिक्षणासाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी योग्य नाही। त्यांना जाणवले की हे विद्यार्थी त्यांची कृती व स्वभाव किंवा वर्तन बदलण्यास तयार नाहीत। ब्रेथवेट यांनी त्यांच्या ज्या सृजनात्मक कल्पना आहे, त्यानंतर नवीन शोधतंत्र आणि विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राची असलेलं त्यांचं आकलन यामुळे अल्पावधीतच त्यांनी त्यांचे मन जिंकले, या विद्यार्थ्यांचे मन जिंकले। जरी त्यांना धमकावण्यात आलं, त्रास देण्यात आला, मानसिकरित्या आणि शारीरिक टॉर्चर करण्यात आलं, तरी या शिक्षकाने संयम सोडला नाही आणि त्यांच्या नवीन कल्पना आणि नवीन तंत्र चालू ठेवले, ज्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्याच्या जीवनात यथायोग्य बदल घडून आणण्यास मदत झाली। 1940 मध्यात ग्रेट ब्रिटनमध्ये वंशवाद प्रचलित होता। या काळात टू सर विथ लव घडली ही कादंबरी समोर आली, लिहिल्या गेली। निवेदकाने वारंवार घडणाऱ्या घटना दर्शवल्या, ज्यामध्ये त्याला जे व्हाईट ब्रिटनमधले लोक आहेत यांचा वंशवाद, मग तो बसमध्ये असेल, जॉब इंटरव्ह्यूमध्ये असेल, ग्रीन स्लेट शाळेत असेल, घर शोधताना असेल, रेस्टॉरंटमध्ये असेल, त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत असेल, आणि बऱ्याच ठिकाणी त्यांना हा जो वंशवाद आहे हा पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला।
सुरुवातीला ब्रेथवेट हा या अनपेक्षित पूर्वग्रहाने स्तब्ध झाला. तो ब्रिटिश गियानामध्ये लहानाचा मोठा झाला आणि स्वतःला ब्रिटिश नागरिक म्हणून घेत होता. तो स्वतःला ब्रिटिश नागरिक म्हणून बघत होता, ब्रिटिश वसाहतीतील काळा नागरिक म्हणून नाही. तो स्वतःला ब्रिटिश नागरिक म्हणत होता, तिथला ब्लॅक सिटीजन म्हणून नाही. जेव्हा तो ग्रेट ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्समध्ये काम करत होता तेव्हा त्याला समाजात आदर आणि प्रतिष्ठा होती. ज्या दिवशी त्याने नोकरी सोडली त्याला जाणवले की तो बाहेरचा आहे, आउटसाइडर आहे. ब्रेथवेटचा अनुभव आणि शिक्षण याचा जॉब इंटरव्ह्यूमध्ये काहीच फायदा झाला नाही. तेथे त्यांना सांगितलं जायचं की जागा किंवा वॅकन्सी ही पहिलेच भरलेली आहे, किंवा असं सांगितलं जायचं की त्यांचं शिक्षण जास्त आहे. म्हणजे थोडक्यात ब्रेथवेटला कामावर ठेवायला कुणी तयार नव्हतं. यामुळे ब्रेथवेटचा ब्रिटिशांप्रती जो मत्सर आहे, राग आहे, तो जास्तच वाढत गेला. त्याने कधीच कोणाला फिजिकली हिट केले नाही ब्रेथवेटने, तो फक्त शाब्दिकपणे बोलला. त्याने यावेळी संयम सहनशीलता दाखवली. आणि दुसरीकडे जे त्याला त्रास देतात त्यांच्याविषयी त्याच्या मनात जो द्वेष आहे, राग आहे, तो वाढत गेला. या अनुभवामुळे त्याला ते विद्यार्थी खोडकर वाईट वाटले, पण योग्य काळजी आणि उपचाराने त्याला यश मिळवता आले. आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील जे इच्छित ध्येय आहे आणि त्याच्या स्वतःच्या जीवनातीलसुद्धा इच्छित ध्येय त्याने मिळवले. आता आपण बघूयात सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट, की या एक्स्ट्रॅक्टचं सिनॉप्सिस काय आहे. तर या एक्स्ट्रॅक्टमध्ये ब्रेथवेट विद्यार्थी परिषदेचा अर्धवार्षिक अहवाल मांडत असतो, ज्यात शाळेचे विद्यार्थी फॅकल्टी व इतर विद्यार्थ्यांना आतापर्यंत काय शिकले यावर अहवाल देत असतात. ब्रेथवेटच्या वर्गप्रतिनिधीने अत्यंत ज्ञानपूर्वक त्यांच्या कोर्स वर्कबद्दल सांगितले आणि ते वेगवेगळे लोक, संस्कृती, प्रथा यांच्याबद्दल किती शिकले यावर भर दिला. त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय व आंतरवार्षिक सहकार्याचे महत्त्व कसे समजले सांगितले. मिस जोसेफ आणि डॅनॅम हे ब्रेथवेटच्या वर्गातील दोन्ही विद्यार्थी या सभेचे मुख्य होते. सुरुवातीला मिस्टर फ्लोरियन या शाळेच्या हे शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांनी आपले लांबलचक पण तेवढेच चांगले सादरीकरण असलेले भाषण दिले. एकानंतर एक प्रत्येक वर्गाच्या वर्गप्रतिनिधीने आपल्या वर्गाच्या प्रगतीचा अहवाल दिला. ते प्रत्येक विषयात काय शिकले वा काय शिकत आहेत याची माहिती दिली. प्रत्येक वर्गासाठी शिक्षकाचे एक पॅनल तयार करण्यात आले. ते विद्यार्थ्यांनी सबमिट केलेल्या रिपोर्टवर जर काही प्रश्न असले तर त्याचे उत्तरं देण्यासाठी होते. सगळ्यात खालच्या वर्गाने प्रथम सुरुवात केली आणि हे ऑब्व्हियस होते की विद्यार्थ्यांची प्रगती ही त्यांच्या रँक्सवरून, तसेच त्यांनी स्वतःला कसं व्यक्त केलं, त्यांची स्वतःला व्यक्त करण्याची, एक्सप्रेस करण्याची जी क्षमता आहे, जी ॲबिलिटी आहे, त्याच्यावरून ठरत होतं. मिस्टर ब्रेथवेट यांचा क्लास सर्वात वरचा असल्याने त्यांनी सर्वात शेवटी त्यांनी अहवाल सादर केला. मिस जोसेफने त्यांच्या शिक्षणाची महत्त्वाची व कॉमन थीम सांगितली, ती म्हणजे इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड. पॉटरने गणिताबद्दल सांगितले की कशा पद्धतीने जगात वजन आणि मापांचा वापर होतो. मिस पेग आणि जॅक्सन यांनी भूगोलाबद्दल सांगितले. मिस डेअर आणि फर्मन यांनी फिजिओलॉजी म्हणजेच शरीरक्रिया विज्ञानाबद्दल सांगितले. फर्मनने एका कवटीद्वारे, स्कलद्वारे सर्व लोक सारखे आहेत हे सांगून सर्वांची मने जिंकली. मिस डॉड यांनी इतिहासावर अहवाल दिला आणि मिस जोसेफ यांनी डॉमेस्टिक सायन्सवर अहवाल सादर केला. डेनहॅमने पीटी आणि गेम्सबद्दल तक्रार करीत वातावरण ढवळून काढले. मिस्टर वेस्टन, मिसेस डेल, इवॉन्स अँड मिस फिलिप यांची रँडमली विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी निवड करण्यात आली. जेव्हा डेनहॅमने पीटीच्या आवश्यकतेबद्दल विचारले तेव्हा मिस्टर वेस्टन यांनी थोडंसं हास्यात्मक उत्तर दिलं आणि कोणतीही सुसंगत आर्ग्युमेंट ऑफर केली नाही.
अनपेक्षितपणे शांत आणि संकोचणारी मिस फिलिप्स समोर आली आणि तिने या प्रॅक्टिसला डिफेन्स केले आणि डेनमला वाटलं की आपला मुद्दा हा क्लियर झाला आणि त्याचा विरोध मावळला. ब्रेथवेट त्यांच्या वर्गाच्या विद्यार्थ्याची प्रगती पाहून प्रचंड प्रमाणात समाधानी झाले. तर अशा पद्धतीनं आपण यामध्ये या कादंबरीमधील कॅरेक्टर्स, या कादंबरीची समरी, या कादंबरीचा जो सिनॉप्सिस आहे तो या व्हिडिओमध्ये आपण पाहिला. तर या कादंबरीबद्दल, या कादंबरीमधील जो भाग आपल्याला अभ्यासायला आहे त्याच्याबद्दल पूर्ण लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही अडचण असेल तर इनबॉक्समध्ये कमेंट करा. यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी पाठवलेला व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवा. सर्वात पहिले तुम्हाला तो व्हिडिओ पाहता यावा यासाठी बेल आयकॉन, जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा जेणेकरून मी पाठवलेला व्हिडिओ तुमच्याकडे ताबडतोब जाईल. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.